गेले अनेक दिवस प्रलंबित असलेल्या एम पी सीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत अनेक गोरगरीब कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या पोरांनी चांगलं यश मिळवल्याचं चा पाहायला मिळतंय यामध्ये नाशिक येथील अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण करून कीर्तन सेवा करणाऱ्या रुपाली शिवाजी केदार या शेतकऱ्याच्या मुलीने देखील घवघवीत यश मिळवलं आहे नाशिकमधील शिन्नर तालुक्यामध्ये असलेलं दोडी हे रुपाली यांचं गाव घरी अध्यात्माचा वारसा आणि मग त्या वारशातूनच त्यांना वयाच्या नवव्या वर्षी आपलं गाव सोडून आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी आळंदीला पाठवण्यात आलं रुपाली यांनी आळंदीत अध्यात्मासोबतच शाळेकडेही चांगलं लक्ष दिलं बाल कीर्तनकार म्हणून चांगलं नाव मिळवलेल्या रुपाली यांनी पुढे विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतला आणि अध्यात्माला विज्ञानाची जोड देत शिक्षणासोबतच प्रबोधनाचं काम सुरू ठेवलं बारावीनंतर त्यांनी नाशिक येथेच इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला इंजिनिअरिंग उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी पूर्णवेळ स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं हे सगळं करत असतानाच एका बाजूला कीर्तनसेवाही सुरू होती खरं तर कीर्तनसेवेनंच रुपाली यांच्या शिक्षणाची सोय केली आहे हे सगळं सुरू असतानाच दोन हजार सतरा साली रुपाली यांचा नितीश सानप यांच्याशी विवाह झाला लग्नानंतरही नवऱ्यानं पाठिंबा दिल्यानं रुपाली यांनी अभ्यास सुरू ठेवला आणि दोन हजार अठरा साली त्यांनी पहिली पूर्वपरीक्षा दिली पण या परीक्षेत त्यांना यश आलं नाही अपयशानं खचून न जाता रुपाली यांनी पुन्हा अभ्यास सुरू ठेवला आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये झालेल्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत रुपाली उत्तीर्ण झाल्या आता रुपाली यांची पी एस आय पदी निवड झाली आहे एका बाजूला कौटुंबिक जबाबदाऱ्या तर दुसऱ्या बाजूला कीर्तन सेवेतून प्रबोधन करणाऱ्या रुपाली यांनी मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर हे यश खेचून आणलंय रुपाली यांचं हे यश उद्या कित्येक मुलींसाठी प्रेरणा असणार आहे